मी आपल्या समोर असणारे या ठिकाणी ईव्हीएम बदला किंवा ईव्हीएम कॅन्सल करा अशा रीतीची असणारी मागणी आम्ही या ठिकाणी करत नाही आहोत. परंतु इलेक्शन कमिशननी स्वतःच्या वेबसाईटवरती जे टाकलेलं आहे त्याचंच मी असणारे या ठिकाणी वाचतोय. आणि ती म्हणजे आपल्याकडे जे असतात दिले क्वेश्चन नंबर 80 जो आहे त्याचा असणारा व्हीव्हीपॅटची असणारी साईज काय ती असणारी दिलेली आहे. 81 सगळ्यात महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. व्हॉट आर डिटेल्स प्रिंटेड ऑन द स्लिप हा इलेक्शन कमिशनचाच आन्सर आहे. प्रिंटेड स्लिप ऑफ BVPAT कंटेन्स द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. कॅन्डिडेट सीरियल नंबर, नेम ऑफ द कॅन्डिडेट, सिम्बॉल ऑफ पार्टी ऑर कॅन्डिडेट, सेशन नंबर, BVPAT ID. These details could be viewed by the voter. आता हे चार गोष्टी ज्या आहेत, पाच गोष्टी ज्या आहेत या मतदाराला दिसल्या पाहिजेत असं इलेक्शन कमिशन त्यांच्या स्वतःच्या क्वेश्चन अँड आन्सर मध्ये त्या ठिकाणी म्हणत आहे. आता हे आम्ही असताना म्हणतोय की त्याला बघण्यासाठी इलेक्शन कमिशन काय म्हणतंय की आम्ही असताना तिथं ओपेक ग्लास लावलेली आहे, 7 सेकंदसाठी त्याला असताना त्या ठिकाणी दिसेल आणि 7 सेकंदमध्ये त्यांनी ह्या 5 गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि ती स्लिप जी आहे आपोआप बॅलेट पेपरमध्ये जाईल अशी, म्हणजे बॅलेट बॉक्समध्ये जाईल अशी आम्ही सोय केलेली आहे. आमची मागणी अशी आहे या सगळ्या याच्यामध्ये या क्वेश्चन 89 धरूनच आणि याच्या संदर्भातली असणारी एक इलेक्शन पिटिशन रिट पिटिशन जी आहे ती मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. 4 एप्रिलला तिची तारीख त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. मागणी ही आहे की ती डायरेक्ट पडण्यापेक्षा वोटरच्या हातामध्ये ती आली पाहिजे, त्यांनी ह्या गोष्टी व्हेरीफाय केल्या पाहिजेत आणि व्हेरीफाय करून त्यांनी असणारं त्या बॉक्स जो आहे बॅलेट बॉक्स जो आहे त्या बॅलेट बॉक्समध्ये त्यांनी टाकली पाहिजे अशी असणारी मागणी आम्ही असणारी या ठिकाणी करतोय. त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनला भेटणार असंही आम्ही त्या ठिकाणी बघतोय. दुसरं या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं जे आहे ते नेक्स्ट पेजवरती आहे आणि ते म्हणजे रिकाउंटिंग ऑफ वोट्स. टायटल देण्याच्या खाली आपण असणारं पाहिलं आणि त्याच्या असणाऱ्या नेक्स्ट पेजवरती आपण असणारा गेलो त्याच्यामधला 6 जे रिकाउंटिंगच्या ह्याच्यामध्ये. आता हे रिकाउंटिंग कसलं की ईव्हीएम मधलं पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स याच्यामधला जर डिफरन्स आला किंवा एखाद्याने असणारं रिकाउंटिंग मागितली आणि ती राय रिकाउंटिंग त्यांनी ईव्हीएमची मागितली नाही तर त्यांनी असणारं रिकाउंटिंग ही असणारा व्हेरीफाईड पेपर ट्रेलची असणारं त्या ठिकाणी मागितली तर त्याच्यातला निकाल कुठला मान्य करायचा हे पार्लमेंटने ठरवलेलं आहे. कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961 हे पार्लमेंटने
मंजूर केलेला असणार जे इनॅक्टमेंट आहे त्या संदर्भातलं सिक्स आफ्टर टोटल नंबर ऑफ वोट्स पोल्ड बाय ईच काउंटेड ईच कॅन्डिडेट हॅज बीन अनाउन्स अंडर सब रूल वन और सब रूल फाईव्ह द रिटर्निंग ऑफिसर शॅल कम्प्लीट अँड साईन द शीट रिझल्ट शीट इन फॉर्म 20 अँड नो ॲप्लिकेशन फॉर रिकाउंटिंग शॅल बी एंटरटेन देअर आफ्टर provided that no steps under the rules of election shall be taken on completion of counting unless the candidate election agent present complete so and so त्याच्यामध्ये हे आपण सगळं जर वाचलं आणि 3B 5B आपण त्याच्यामध्ये amend the result sheet in form 3 to the extent necessary after such recounting and announce the amendment सो मेड बाय हिम म्हणजे ईव्हीएमचं काउंटिंग झाल्यानंतर रिझल्ट डिक्लेअर करणं हे अपेक्षित असतं आणि ते रिझल्ट डिक्लेअर केल्याच्या वेळेस रिकाउंटिंग पुन्हा मागितली असेल आणि व्हीव्हीपॅटची असणाऱ्या रिकाउंटिंग मागितली असेल आणि ती व्हीव्हीपॅटची रिकाउंटिंग झाली असेल आणि त्याच्यामध्ये मग रिझल्ट कोणाचा मानायचा ईव्हीएमचा मानायचा की व्हीव्हीपॅट मधला असणारा रिझल्ट मानायचा तर इले तर पार्लमेंट स्वतःहून असणारं म्हणतंय की व्हीव्हीपॅट मधला असणारा जो रिझल्ट आलेला आहे तोच अंतिम रिझल्ट आहे असं त्या ठिकाणी मानलेलं आहे आणि म्हणून आग्रह जो असणारा या ठिकाणी होतोय इलेक्शन कमिशन पुढे असणारा आग्रह होतोय की याची अंमलबजावणी झाली पाहिजे पोल्ड वोट्स आणि काउंटेड वोट्स याच्यामधला फरक आला तर पार्लमेंट असं म्हणतंय की रिलाय कोणावरती व्हायचं तर पेपर ट्रेल जे आहे व्हीव्हीपॅट जे आहे त्याच्यावरती तुम्हाला रिलाय करावं लागेल आणि फॉर्म 20 हा म्हणजे काउंटेड वोट्स किती झाले त्याच्यामध्ये दुरुस्त्या करून तुम्हाला निकाल त्या ठिकाणी लावावा लागेल तेव्हा आम्ही असणारा मागणी ही या ठिकाणी करतोय की ज्या ज्या कॅन्डिडेटनी ईव्हीएम हटवा असं आम्ही अजिबात म्हणत नाही ईव्हीएमपेक्षा बॅलेट पेपरवरती या असंही आम्ही त्या ठिकाणी म्हणत नाही आहोत आमचं म्हणणं वेरी स्पष्ट आहे की पोल्ड वोट्स आणि काउंटेड वोट्स याच्यामधला डिफरन्स आला गेल्या 2019 निवडणुकीमध्ये 373 कॉन्स्टिट्युन्सीजमध्ये पोल्ड वोट्स आणि काउंटेड वोट्स याच्यामधला डिफरन्स आलेला आहे इलेक्शन कमिशन अजूनही हा डिफरन्स आला का याचं उत्तर देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे सोलापूरमधल्या इलेक्शनच्या संदर्भात की ज्याचं मी असणारं रिप्रेझेंट करतोय वकील म्हणून रिटर्निंग ऑफिसरनी ॲफिडेव्हिट दिलेला आहे की काउंटेड वोट्स आणि पोल वोट्स टेक्निकल फॉल्टमुळे फरक आलेला आहे हे एका इलेक्शन कंडक्ट करणारा रिटर्निंग ऑफिसर आयएस ऑफिसर जो आहे त्यांनी ॲफिडेव्हिटवरती असणारा कबूल केलेला आहे परंतु इलेक्शन कमिशनच्या वतीने हा माझा आरोप आहे इलेक्शन कमिशनच्या वतीने असे प्रयत्न केले जातात आहेत की ही पेटिशन डिसमिस व्हावी तेव्हा इलेक्शन कमिशन सुद्धा सरळ हाताने घेत नाही असा आमचा आरोप आहे त्या ठिकाणी आणि म्हणून यापुढे इलेक्शन कमिशनच्या विरोधात आम्ही असणारं आंदोलन त्या ठिकाणी छेडणार आहोत आणि ते म्हणजे एकदा ईव्हीएममध्ये पोल्ड वोट्स आणि काउंटेड वोट्स याच्यामधला फरक आला तर इलेक्शन रिझल्ट्स डिक्लेअर करता कामा नये आणि
पेपर ट्रेल हा जो आहे व्हेरीफाईड पेपर ट्रेल जो आहे VVPAT म्हणून आपण ज्याला म्हणतो तो काउंटिंग केला पाहिजे. आणि पार्लमेंट असं म्हणत आहे की ते काउंटिंग केल्यानंतर त्याच्यातला आलेला रिझल्ट हा फायनल रिझल्ट आहे आणि म्हणून इलेक्शन कमिशनने ही चूक करू नये असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. दुसरं आम्ही असं या ठिकाणी प्रत्येक कॅन्डिडेटला सांगणार आहोत की नॉमिनेशन पेपर दाखल केल्यानंतर स्क्रुटिनी केल्या जाईल. स्क्रुटिनीमध्ये एकदा फॉर्म आपला टिकला तर रिटर्निंग ऑफिसरकडे आपण असणारा अर्ज करून ठेवला पाहिजे. अर्ज काय करून ठेवला पाहिजे की काउंटिंगच्या दिवशी फॉर्म 17 मध्ये किती मतदान झालं याचा अधिकृत आकडे हे रिटर्निंग ऑफिसर देतो. तो फॉर्म 17 त्यांनी घेतला पाहिजे आणि रिटर्निंग ऑफिसरला त्यांनी दाखवलं पाहिजे की काउंटेड वोट्स जे आहेत म्हणजे मतमोजणी झालेली जी आहे त्या मतमोजणीमध्ये एकतर कमी किंवा जास्ती पोल वोट्स झालेले आहेत. त्याच्यामुळे या सेक्शन 63 प्रमाणे रिकाउंटिंग ऑफ वोट्स याच्या टायटल खाली इलेक्शन कमिशनला पार्लमेंटने डायरेक्शन दिलेली आहे त्या डायरेक्शनचा अमल झाला पाहिजे आणि रिटर्निंग ऑफिसरने व्हेरीफाईड पेपर ट्रेल जो आहे त्याची काउंटिंग होऊन त्याच्यातला जो निकाल येईल तो निकाल खरा धरावा असा असणारा पार्लमेंटने जो कायदा केलेला आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. सर्व कॅन्डिडेटनी हे करायचं ठरवलं तर मी असणारा म्हणेन की हॅकिंगच्या असणाऱ्या पद्धती आपण या ठिकाणी दाखवल्या. हॅकिंग हे होऊ शकतं. प्रत्यक्षात ऑल्गोरिथम कशा बदलता येतो तो असणारा ज्याला कोणाला बघायचं असेल ते त्या छोट्या दिवसावरती आपल्याला दाखवता येईल. परंतु हे होतं जे आता सिद्ध झालेलं आहे. जो उमेदवार उभा राहतो ज्यावेळेस त्याला शून्य मतं त्याच्या पोलिंग बूथवरती मिळतात त्याच्यामुळे हॅकिंग झालंय हे व्हेरी क्लिअर त्या ठिकाणी असताना होतं. कारण का स्वतःचं मत तो स्वतःला देणार नाही असं होणार नाही आणि म्हणून असताना इलेक्शन कमिशनच्या विरोधातलं की हा पेपर ट्रेल ज्या ज्या ठिकाणी पोल बोर्ड्स आणि काउंटेड बोर्ड्समध्ये डिफरन्स आलेला आहे तिथे ते काउंटिंग केलं पाहिजे या मागणीसाठी इलेक्शन कमिशनच्या विरोधातलं आम्ही निवेदन देणार आहोत. त्यांनी ऐकलं नाही तर आंदोलन त्या ठिकाणी असणारं करू आणि तेही नाही झालं तर मी कॅन्डिडेटनी काय करून ठेवलं पाहिजे हेही आपल्याला असणारं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि कॅन्डिडेटलाही आग्रह त्या ठिकाणी केलेला आहे. आम्ही असं मानतो या ठिकाणी की 400+ जे आहेत ते EVM शिवाय होणार नाही आणि म्हणून ते EVM हॅकिंग थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आज ही असणारं प्रेस कॉन्फरन्स आपल्यासमोर या ठिकाणी घेतलेली आहे. माझं निवेदन या ठिकाणी संपलं. गायकवाड जे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत कोल्हापूर युनिव्हर्सिटीचे त्यांनी गेले 10 वर्ष याच्यावरती पूर्णपणे संशोधन केलं. त्यांची भेट झाली ते म्हटले मला लोकांसमोर ते सगळ्या वेगवेगळे सिस्टम आहेत ते दाखवलेले आहेत. त्यांनी ही एक मोठा रिस्क घेऊन या ठिकाणी आपल्यासमोर दाखवलेलं आहे. ज्या सायंटिस्टचं त्यांनी असणारं नाव या ठिकाणी रिफर केलं सांध्याचं त्यांनी प्रत्यक्षात मुंबईच्या कार्यालयातून एक EVM मिळवली. त्या EVM मधूनच हॅकिंग कसं होतं हे त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं. त्यांना पोलिसांनी अरेस्टही केलं. हॅकिंगसाठी त्यांना अरेस्ट केलं नाही. त्याला अरेस्ट याचं केलं की ही मशीन तुमच्याकडे कशी आली तुम्ही चोरली आहे म्हणून त्या ठिकाणी असताना त्यांना हे झालं.
सुप्रीम कोर्टात मॅटर गेलं, सुप्रीम कोर्टाने निकाल देताना असं म्हटलं की यांनी चोरी जरी केली असेल तर लोकशाही वाचवण्यासाठी चोरी केलेली आहे, आणि म्हणून त्यांना जी सजा देण्यात आली होती ती पूर्णपणे सजा त्यांनी रद्द केलेली आहे. सुप्रीम कोर्टच स्वतः आता आपण बघत असाल की काही वेळेस या बाजूने आणि त्या बाजूने त्या ठिकाणी असतं, हॅकिंग होऊ शकते आणि हॅकिंग प्रत्यक्षात करून दाखवलेली जी गोष्ट होती ती सुप्रीम कोर्टाने मान्य केलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं इथल्या सर्व राजकीय पक्षांना मी असं आव्हान या ठिकाणी करतो आहे की कोणाच्या कालावधीपासून झालं हा आता भाग राहिला नाही तर इथे हॅकिंग आता मोठ्या प्रमाणात तिथे असणारा होऊ शकतं. आणि आत्ताच्या दाखवल्याप्रमाणे आपल्या घरातला सेटॉप बॉक्स म्हणजे टीव्हीचा सेटॉप बॉक्स हा सुद्धा हॅकिंग आपल्या एजंटमधली किंवा आपल्या पोलिंग बूथमधली करू शकतो अशी असणारी ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था मला वाटतं पॉलिटिकल पार्टीज आणि या सगळ्यांनी सिरियसली घेऊन इलेक्शन कमिशनचा असणारा VVPAT जे आहे काउंटिंग करायला आज सांगितलं जातंय 15 दिवस लागतील 20 दिवस लागतील, पण माझा इलेक्शनचा अनुभव हा असणारा 1985 अनुभव आहे. 1985 इलेक्शन ह्या बॅलेटवरती झालेल्या इलेक्शन, 89 झालेली इलेक्शन ह्या सुद्धा बॅलेटवरती झालेल्या असणाऱ्या इलेक्शन्स होत्या. त्याच्यामुळे बॅलेट पेपर काउंट करायला फक्त 36 तास लागतात, त्याच्यावरती त्या ठिकाणी लागत नाही. आणि म्हणून ही फार मोठी प्रक्रिया आहे असं जे आता सांगितलं जात आहे नव्या पिढीला की 15 दिवस लागतील ते काउंट करायला, असं जे काही क्वार्टर्समधनं प्रचार केला जातोय हा चुकीचा असणारा प्रचार असं त्या ठिकाणी मानतो. त्याही वेळेस व्होटिंग संपलं की दुसऱ्या दिवशी काउंटिंग सुरुवात व्हायचं, आणि दुसऱ्या दिवशी काउंटिंग सुरुवात झालं तर रात्री 12 आतमध्ये निकाल यायचा अशी असणारी परिस्थिती आहे. मी 36 तास असणारा एक एक्स्ट्रीम साईडला घेऊन त्या ठिकाणी असणारा बोललो, पण सकाळी 8 काउंटिंग सुरुवात व्हायची आणि रात्री 10:30-11 निकाल त्या ठिकाणी लागायचे. जेवढं पेपर वर्क करायला लागत त्याला 1.5-2 तास लागत होते आणि मग रात्री 1-2 ते निकाल लागत होते अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पेपर ट्रेल काउंट करायला वेळ त्या ठिकाणी लागणार नाही अशी परिस्थिती आहे. पॉलिटिकल पार्टीजनी याचं सिरियसली घ्यावं हा आग्रह आम्ही त्या ठिकाणी धरणार आहोत, त्यांना लिहिणारही आहोत, आणि सर्वांनी मिळून पेपर ट्रेल काउंट करावं हा आग्रह इलेक्शन कमिशनकडे धरला जाणार. माझं निवेदन संपलं. ईव्हीएम वरती फार तर ईव्हीएम वरती असताना 364 कॅन्डिडेट्स आता इंटरकनेक्ट करून त्या ठिकाणी घेता येतील, पण 364 वरती असताना कॅन्डिडेट झाले तर मग तुम्हाला बॅलेट म्हणजे पेपर बॅलेटवरतीच यावं लागेल अशी परिस्थिती आहे. माहित नाही मला ते, ती मला माहिती नाही. हमने प्रैक्टिकली पॉसिबल ही अभी आपको दिखा दिया है कि वो जो चिप मिलती है वो रास्ते में मिलती है, उसका मैनिपुलेशन यूनिट जो है वो भी बाजार में मिलता है, उसकी कीमत का क्या है वो भी बता दी है, कहाँ मिल सकता है उसका भी आपको बता दिया है, और कौन कर सकता है वो भी आपको बता दिया है. अब ऐसा है कि इलेक्शन कमीशन जो है
मग पूरी मशी अभी अपनी ईवीएम यूनिट अगर ला के दे तो उसका है। दूसरी सबसे बड़ी बात इसमें यह है कि कानून ये कहता है, संविधान ये कहता है कि इलेक्शन प्रोसेस जो है वो इलेक्शन कमीशन के हाथ में होनी चाहिए, उनके कंट्रोल में होनी चाहिए, उनके सुपरिटेंडेंट में होनी चाहिए, ऐसी परिस्थिति है। लेकिन यहाँ जो इलेक्ट्रॉनिक डिवाइस इस्तेमाल किए गए हैं वो इलेक्ट्रॉनिक डिवाइस कोई भी इलेक्शन कमीशन के कब्जे में नहीं है, ना उनके अंडर है, ना उस पर उनका नियंत्रण है या कंट्रोल है। तो इसका मतलब यही है कि ECL जो है और ढेर जो है, भारत हेवी इलेक्ट्रिकल जो है, ये सरकारी कंपनियां हैं और सरकारी कंपनियां होने की वजह से इनका कंट्रोल सरकार पर है और सरकार पर होने की वजह से जैसे इन्होंने कहा कि वो जो CPU जो है, कंट्रोल यूनिट जो है, वो एक तो जापान से आता है या वो अमेरिका से आता है, वो EVM में डाला जाता है, उसको बर्न किया जाए, उसको बर्न किया जाता है, उस वक्त जो है आप बग भी डाल सकते हो उसमें कि वो CPU किस ढंग से काम करे। तो मैं ये मान के चलता हूं कि इलेक्शन प्रोसेस भारत की जो है, ये इलेक्शन प्रोसेस किसी भी मायने में इलेक्शन कंट्रोल, इलेक्शन कमीशन के कंट्रोल में नहीं है, ये गवर्नमेंट के कंट्रोल के माध्यम से यहाँ पे चल रहा है। इलेक्शन कमीशन सिर्फ पोस्टमैन की तरह काम कर रहा है कि EVM लिया, उस पर वोट डाले, उस पर काम करे और इलेक्शन डिक्लेयर करे, इसको सुपरिटेंडेंट नहीं किया जा सकता है और ना कहा जा सकता है। इसलिए ये दूसरी एंगल से देखा जाए तो ये गवर्नमेंट कंट्रोल इलेक्शन हो रहा है, ऐसी एक परिस्थिति है। नो पॉलिटिकल क्वेश्चंस प्लीज। मी काय बैठकीमध्ये चर्चा ही केली आणि त्या सगळ्यांना असं हे केलंय की आपण इलेक्शन कमिशनकडे सगळे मिळून जाऊ, इतर राजकीय पक्षांना सुद्धा आपण घेऊन जाऊ आणि त्यांच्या पुढे फॅक्ट्स आपण असणाऱ्या मांडल्या पाहिजे त्यांच्याच वेबसाईटवरनं की 373 मतदारसंघामध्ये पोल वोट्स अनकाउंटेड वोट्स टॅली झालेले नाहीत, मग ते 100 असतील ते 1,00,000 आहेत, अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये जो उमेदवार अर्ज करेल की माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये पोल्ड आणि काउंटेड वोट्स टॅली झालेले नाहीत, VVPAT त्यांनी करावं, तशा पद्धतीचे डायरेक्शन्स इलेक्शन कमिशननी द्यावे, अशा रीतीची असणारी कालही चर्चा त्या ठिकाणी झाली। बघायचं आहे की हे सगळेजण कुठली तारीख ठरवून इलेक्शन कमिशनकडे एकत्र भेटतात। काय समिती होईल की मिलकी जाएंगे त्या अजून तारीख काही ठरलेली नाही आणि मी त्याच्यामध्ये असं म्हटले की हे डिटॅच करून घ्या, इलेक्ट्रल अलायन्सेस पॉलिटिकल अलायन्सेस हा डिटॅच करून घ्या, पॉलिटिकल पार्टीज म्हणून आपण असं गेलं पाहिजे, अशा रीतीची असणारी मी तिथे मांडणी केली आणि म्हणून म्हटलं होतं इंडिया अलायन्समध्ये आहेत ते आणि इंडिया अलायन्समध्ये नाही आहे असे सगळे मिळून गेलो तर इलेक्शन कमिशनवरती प्रेशर होईल अशी परिस्थिती। या संदर्भातली एक पिटिशन मी जे मांडले मुद्दे त्याच्यामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि 4 एप्रिलला ॲडमिशन स्टेजवरती आहे असं मी त्या ठिकाणी मला कळवण्यात आलेलं आहे। आहे ना, माझं म्हणणं असं आहे की ही प्रक्रिया होईल का, शेवटी असं आहे की कॅन्डिडेट आणि रिटर्निंग ऑफिसर या दोघांमधलंच असणारं काउंटिंग पद्धत तिथे कशी वापरावी ही आहे,
आणि म्हणून त्याच्यामध्ये काउंटिंगची जी सुपरविजनरी पॉवर जी आहे ती तिथल्या रिटर्निंग ऑफिसरला दिलेली आहे. फक्त डायरेक्शन इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी देऊ शकतं आणि म्हणून मी असणारा जो अर्ज करायचा त्या ठिकाणी केलेला आहे. त्या ठिकाणी सगळ्याच उमेदवार जे आहेत इंडिपेंडेंट कॅन्डिडेट पॉलिटिकल पार्टीचे कॅन्डिडेट या सगळ्यांनी जर अर्ज केला त्या रिटर्निंग ऑफिसरला की पोल बोट्स आणि काउंटेड बोट्स याच्यामध्ये फरक आला तर तुम्ही असणारा या ठिकाणी पेपर ट्रेल काउंट केलं पाहिजे तर त्याला ते करणं भाग आहे. रिटर्निंग ऑफिसरला करणं भाग आहे. हे वेगवेगळे माध्यम पार्लमेंटने असणारा ठेवलेले आहेत त्याचा उपयोग केला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं. थँक्यू. सर्वांचे आभार. धन्यवाद. मला